जनता पार्टी की बुलंद तो लोकसभा के उपनेता आदरणीय गोपीनाथ जी मुंडे जी से मैं प्रार्थना करता हूं कि हम सभी को मार्गदर्शन करें। माननीय रामकृष्ण अडवाणी जी, श्री वेंकैया नायडू, आमचे मित्र रामदास आठवले, शहराचे अध्यक्ष मुंबई शहराचे श्री राज पुरोहित आणि या विराट सभेला उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम रामदासजींना विश्वास देतो, आम्ही केवळ सत्तेत जाणार नाही तर तुम्हाला बरोबर घेऊन जाऊ आणि सत्तेत वाटा सुद्धा देऊ। पण रामदासजी, माझा तुमच्यावर फार राग आहे, मेरा आपके प्रति बहुत गुस्सा है। 1998 में मैंने आपको ऑफर दी थी कि हमारे साथ आओ, हम आपको सत्ता देंगे। अगर उस समय हमारी बात सुनते तो हमको 10-12 साल विपक्ष में रहना नहीं पड़ता। जब त्याच वेळी तुम्ही बरोबर असता तर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार या राज्यात आलंच नसतं। पण भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्यास काय होतं याचं पहिला मूर्तिमंत उदाहरण आहे खडकवासल्याची निवडणूक आपण जिंकली आणि ती निवडणूक इकडे तिकडे जिंकली नाही। ज्या निवडणुकीत गेल्या निवडणुकीत आपल्याला फार कमी मतं पडली होती, आपण तिसऱ्या क्रमांकावर होतो, परंतु खडकवासल्या शरद पवारांच्या पूर्वीच्या लोकसभा मतदारसंघात आणि श्री उद्धव ठाकरे आलेले त्यांचं आपण टाळ वाजवून स्वागत। बघा कसा योग आयोग आहे। अडवाणीजींनी जेव्हा नागपूरला त्यांची चेतना यात्रा नवचेतना यात्रा आली त्यावेळी खडकवासल्याची निवडणूक आम्ही जिंकली आणि मी खडकवासल्याचा विजय जेव्हा सांगत होतो तेव्हा उद्धवजीची एंट्री झाली, काँग्रेसला डिसेंट्री लागल्याशिवाय राहणार नाही। एक परिवर्तन घडणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं शिवसेना भाजप आणि आरपीआय एकत्र आलेलं आहे। जसा आम्ही खडकवासल्याचा विजय मिळवला तसा मुंबईच्या महानगरपालिकेत सुद्धा घवघवीत विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। का चाललंय महा जसं केंद्राच्या भ्रष्ट सरकारविरुद्ध आवाज उठवला अडवाणी, पण महाराष्ट्राचं आताचं सरकार भ्रष्ट आहे, एवढं भ्रष्ट सरकार यापूर्वी कधीच पाहिलं नाही आणि आदर्श नाव घेऊन आदर्श घोटाळा केला। या महाराष्ट्राला आतापर्यंत 3 मुख्यमंत्री झाले, विलासराव, अशोकराव आणि आता पृथ्वीराज, ते राहतील का जातील हे सांगता येत नाही। कालच मॅडम ने त्यांना बोलवलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झगडा चाललाय, काँग्रेस म्हणते आमच्याकडं घर खातं असतं तर बरं झालं असतं, आर आर पाटील म्हणले आमच्याकडं मुख्यमंत्री झालं असतं तर बरं झालं असतं। पण तुम्हाला सांगतो ना, पुढच्या काळात तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळणार ना उपमुख्यमंत्री पद मिळणार आहे, भाजप शिवसेना आरपीआयचं राज्य येणार आहे, त्यामुळे तुमच्या हातात सत्ता कमी जाणार। या सरकार मुंबईमध्ये बंद स्फोट झाले, ही जे जनचेतन नवचेतना यात्रा ही महागाई भ्रष्टाचार आणि आतंकवादाबद्दल अडवाणीजी भ्रष्टाचाराबद्दल बोलणार आहे। पण मुंबईमध्ये जे बंद स्फोट झाले 3 ठिकाणी, त्या बॉम्बस्फोटाची चौकशी महाराष्ट्राचं सरकार ठीक करत नाही हे माझं विधान नाहीये, केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी म्हटलं। पण त्यांना म्हणण्याचा काय अधिकार आहे? गेल्या महिन्यात दिल्लीत जे बॉम्बस्फोट झाले त्याचाही ते तपास लावू शकले नाही। ते ते पाहिजे जातीचे रागबाळायचे हे काम नाही। आणि म्हणून आतंकवाद वाढतोय, महागाई वाढते, भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे, असं आपल्याला नकोसं असलेलं सरकार आपल्याला घालवायचं असेल तर त्यासाठी जनतेला संघटित करावं लागेल। आणि माननीय लालकृष्ण अडवाणी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत
आज भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवतायत, सगळा देश भ्रष्टाचाराच्या विरोधात जागृत करतायत। मला खात्री आहे त्यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। मी अडवाणींना सांगू इच्छितो, हे सगळी मुंबई आणि महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पाठीशी आहोत। आणि म्हणून मी घोषणा देतो, अडवाणीजी आगे बढो। तुम्ही काय घोषणा द्याल? तुम्ही घोषणा काय द्याल? हो, अडवाणीजी आगे बढो, अडवाणीजी आगे बढो, अडवाणीजी आगे बढो। भ्रष्ट अकार्यक्षम सरकारला दिल्लीच्या तुम्ही गाडून टाका, महाराष्ट्राच्या सरकारला उद्धवजी रामदासजी आणि मी गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास तुम्हाला देतो। आणि माझं बोलणं संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।